तर सुखाचे खाती दोन घास प्रजा, सोना चांदी मंगना गाडी, तुम्ही सारा कमवता, सारा कमवता, मन पोट भराया बळी राजाचा कष्टाच. मी काय असतो बरोबर बोल, आपली जरी एकी असेल ना तर आपण आपल्या मंडळात जरी एकी असेल तर आपण काही करू शकतो. सर्वांनी ना अशाच पद्धतीने एकीने राहू. बर, आता ही आपली चर्चा झाली, आता आपण काय करूया, जी राजनीत काय लोक त्यांची आपली वर्गणी तरी गोळा करू का? अरे बाळू, तेवढंच एका की अजून कशी येत नाही आहे. कालपासून तुझ्या मागे लागलो, भेटतच नव्हतीस. अरे थांब, अगं काम आहे तुझं. अगं थांबशील का एक मिनिट, इकडे साईड नाही.
काय अरे कालपासून तुला बघतोय, कोणाच्यात आलीस तू? मी कोणाच्यात पण आलो? तुला काय करायचंय? तुझं नाव तरी सांग। तुला काय करायचंय सोड तू। तू प्रगतीची मैत्रीण आहेस ना? मी कोणाची पण मैत्रीण असू? तुला काय? प्रगतीच्या घरी आलीस ना? मी कोणाच्या पण घरी? तुला काय करायचंय? आपल्या माणसाची आपण चौकशी करणार ना? हे थोबडवाईले कारशात, तुझ्यासारखे 56 बघितलेत मी, कळलं ना? हो मॅडम, रागवू नका ना, मी तुमच्यापासून एवढ्या प्रेमाने बोलतोय। कालपासून तुम्हाला बघितल्यापासून मी फार वेडा झालोय, तुमचा नंबर द्या ना मला। हे बघ, मी तुला आताच सांगते, सोड मला, जाऊ दे, समजलं? अगं रागवू नकोस ना। कोण आहे का इथे? बघ सोड ना, ते तमाशा करणे, मी सांगते आता, कळलं ना? कोण आहे का? आज गेलीस, उद्या तरी भेटशीलच ना। अरे वेळ झाला, सानिका यायला पाहिजे होती आतापर्यंत। अरे काय झालं सानिका? काय झालं सानिका? अरे अगं काय करते सानिका? काय झालंय? काय झालंय ना? अरे ती बॅग दे। काय झालंय सानिका? अगं काय झालंय? काय प्रॉब्लेम आहे का? अगं घरातलं कोण काय सांगू? थांब, मला सांग ना काय झालंय। तुला बाहेरचं कोण काय बोललंय का? तुझ्या काय तुमची बदनामी होते? कसली बदनामी? अगं पण सांगशील का काय झालंय? मी चांगली मैत्रीण आहे तुझी ना, सांग मला काय झालं। अगं 2 दिवस चांगली राहिलीस, कोण काय बोललंय का तुला सानिका? यार माझ्यामुळे बदनामी होईल तुमची। अरे कसली बदनामी? होती। अगं पण काय झालंय सानिका, मला सांगशील का? शांत होतो आधी, काय झालंय मला सांग, आणि रडू नकोस। काय झालंय मला सांग, कोण काय बोललं का तुला? 2 दिवस एवढी चांगली राहिलीस, आता काय झालं सांग ना, बाहेर कोण काय बोललं का? ते म्हणजे पोरग्याने 2-3 दिवस झाले छेड काढते, आणि आज कॉलेज मध्ये येताना त्यानं हात पकडला आणि छेड काढलं। मला दाखवतो मुलगा कुठला, आपण त्याला धाडा शिकू। कोण आहे मला फक्त दाखवतो, चल उठ। नको राहू, अरे नको नाही, तसं नाही, त्याला धाडा शिकवलाच पाहिजे। चल मला दाखव, चांगली म्हणजे ती करते त्याची, चल उठ, चल दाखव मला पहिल्यांदा कोण। चल सानिका, चल प्रगती माझ्या। अगं नाही तो, चल प्रगती। अगं चल, काही नाही होणार, चल। अरे नको। अगं चल बोलली ना, चल। प्रगती नको। अगं काय नाही होणार, चल तू। अगं नाही काय होणार आहे, अगं चल बोलली ना, शांत बस। कुठला मुलगा आहे तुला सांग, कुठला मुलगा आहे? इकडे रे। कोण? मी? तो बाहेर आहे का? काय त्याला पाठव इकडे रे, गप्प बस। काय झालं तुझ्या घरी? काय आई बहिणी नाही का? म्हणजे बर चौकात येशील, मुलींचा हात पकडशील, तुला काय वाटलं? आम्ही हात पकडला, हिचा हात पकडला, हिचा हात पकडला ना तू? ताई पकडला नाही पकडला, तुला काय वाटलं? आम्ही काय, तुझा काय संबंध आहे? ताई एक वेळ माफ कर, थांब जरा, माझ्यासाठी। तुला काय वाटलं आम्ही काय अशाच जगतो का? आमचं काही नाहीच, म्हणजे सगळं काय करणार तुम्हीच करणार। अरे आम्ही मुली पण आहे ना, झाशीच्या राणीप्रमाणे जगतो, समजलं काय? येशील काहीतरी करशील आणि मुलींचा हात पकडशील, तिथं खपून घेतलं जाणार नाही, अजिबात नाही, समजलं काय? मी काय केलंच नाही, काय केलं नाही, माझ्यासाठी माफ कर, आवाज बंद कर,
अरे सुवाशा तुला कळत का नाही माणसं जेवते ते जरा बाहेर चल. अरे ह्याला काय कळत का नाही. अरे हो बी माणूसच आहे की. अरे कशा पाहिला हा काल तू. चल बाहेर तिकडे परत चल बाहेर बाहेर चल. पोटात भुकची आग पडली या जेवायला कुणी दिना शितरी खाऊया. काका इथं काय खर करत आहे तुम्ही. काय करू काय करू पोटात भूक आग पडली. काका अहो खर कट खाऊ नका खर कट आहे कुत्र्याने खाल्ले खाऊ नका. उठा उठा चला तिकडे पंक्ती जेऊ आपण. चला उठा 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 उठा. अरे बाबा भुकेल्याची भूक ताणल्याची ताण जाणणार आहे त्यातच करा परमेश्वर आहे. अहो काका आपण ही कुत्र्याने खाल्लेले कसं खाणार. चला तुम्हाला मी पंक्ती जेव्हा पोटात भूक आग पडली असं नका. चला चला तुम्हाला पंक्ती जेव्हा चला चला उठा उठा चला. काका इथं बसा इथं बसून घ्या खुर्चूया. तुम्ही बसा मी जेवायला वाटतो मला पातळ घेऊन येतो. काका हे घ्या 2 मिनिटं वाढतो तुम्हाला लगेच मी बघा. काका निवांत खावा गडबड करू नका. काका निवांत खावा गडबड करू नका. ही घ्या चपाती. काका निवांत जेवा ठसका लागल. तू ह्या माणसाला मगाशी का कळलंच पंक्तीत ना. त्या बी माणसाचा जीव आहे का नाही सांग बर. तो येडा असला म्हणून काय झालं त्याचा पण जीव आहे. चुकलं माग. भुकेलेल्याची भूक भागवावी ताणाल्याची ताण भागवावी असं परत करू नको. चुकलं माग. बाळू इकडे राहू दे ती काम ये इकडे दे ती दे आता बस सकाळपासून लय काम केले करू देवा इकडे कशाला घास लवकर घास तू घरी जा. पोरं काम करते ती पण तू घेऊन चाललास तिकडे. तू जा तू जा माझी तू जा.
काढा म्हणजे तू घेतला तू दिली का तुला समज आहे तू अध्यक्ष आहे का तू अध्यक्ष आहे का तू अध्यक्ष आहेस का तुझा बोलायचा संबंध येत नाही काय तू बोलायचं नाही काय कळलं का तुला करू वाटलं कर करायला थोडी ना तू गरज नाही आधी बाज बोलायचं नाही तू तुला करू वाटले तर कर बिना का बाजी एक पण नाही पाहिजे एक पण नाही पाहिजे इथं ए तू पण का बस तू पण का बसायचं अजिबात कोणी भांडणं करायची नाही ती प्रत्येकाच्या घरात गणपती बसतो नाही मग आपण इथं का बसवलाय ते एकानी सांगितलंय सर्वांनी एकत्र या एकजुटीने राहावा आणि मी तीन दिवस आलो बघतोय तुमचं अरे देवाचं काय नाव नामस्मरण करा नुसते तुम्ही डांगडिगत करताय अरे काय चाललंय परवा दिवशी तो प्रसंग कसला आला देवानं काय फुलला फुलाची पाकळी दिली त्या मुलाला आपला जीव वाचला आपण 50,000 दिलं तरी आपल्या देवानं 1,00,000 रुपये दिलं हीच मूठ आपण सर्व जणांनी एकत्र करूया आणि प्रत्येकाच्या सुख दुःखात सगळ्यांनी जाऊया यासाठीच हे मंडळ आहे आपलं त्याला सांग त्याला सांग अरे गप्पा की अरे मी एवढं सांगतोय कसं सांगतोय तुम्ही दोघांनी देवा शपथ घ्या उठा हे उठ तू देवा शपथ घे तू बी उठ उठ लवकर देवाने पाया पडा तिकडे एकमेकाची गळ्यात गळ घाला अरे गळ्यात गळ घाला आणि ही अशी ताकद सर्वांच्या सुख दुःखात अशी देऊन द्या आणि मंडळाची अशी एकजूट होऊन द्या कोण आपल्याला काहीच बोलणार नाही बरोबर का नाही बरोबर आहे चला चला उठा गणपती बाप्पा चला पाणी उचला Thank you.
असतो मातीत मी रोज रोज बळी राजा मातीत हाय मी म्हणून तर सुखाचे खाती दोन घास प्रजा सोना चांदी बंगला गाडी तुम्ही सारा कमवता सारा कमवता पोट भराया बळी राजाचा कष्टाच तुम्ही हो खाता राबत असतो मातीत मी रोज बळी राबत असतो मातीत मी रोज बळी राजा पैसाड काही रामोती गोष्ट सगळी हवसाची आग पोटाची जवाया रास लागते बळी राजाची जर थांबून राहिला बळी राजा पैसा तुमचा काय कामाचा कमी लेखू नका कुणी त्याला शेवटी तोच हाय रकामाचा या जगात दिवस कसा येणार शेतकरी राजा होणार मी बळी राजा राजा लाईक करा शेअर करा बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद.